नमस्कार, महाराष्ट्र माझावर तुमचे सर्वांचे स्वागत। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा एकदा गडगडणार। सोयाबीनचे वायदी बाजारात मोठी वाढ। चला तर पाहूया सविस्तर। सोयाबीनच्या स्पॉट मार्केटसह वायदी बाजारात आज वाढ झालेली पाहायला भेटली आहे। सोयाबीनचे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील वायदी बाजार भावाने अनुक्रमे +82, +76, +60, +130 रुपयांची वाढ झालेली आहे। नुकतेच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने पामतेलाच्या आयातीवर बंधने घातल्याने त्याचा परिणाम वायदे बाजारासह हजर बाजारावर परिणाम पाहायला मिळत आहे। मध्य प्रदेशातील इंदोर मार्केटमध्ये सोयाबीन 4,447 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भेटला आहे, तर नागपूर आणि अकोला या बाजारपेठेत अनुक्रमे 4497 रुपये ते 4395 रुपये प्रति क्विंटल दर भेटला आहे। चालू वर्षी जोरदार पावसामुळे सोयाबीनसह खरीप पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते। परिणामी सोयाबीनच्या बाजारपेठेतील अवकेवर परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे। याशिवाय केंद्र सरकारने पामतेलाच्या आयातीवर मोठा निर्बंध घातल्याचा शॉर्ट टर्म परिणाम झालेला दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात पुन्हा एकदा वाढ होण्याची दाट शक्यता या ठिकाणी तज्ज्ञाकडून वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपली या व्हिडिओला लाईक करून शेअर जास्तीत जास्त करा। धन्यवाद।